ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगरात एका 35 वर्षीय व्यक्तीवर घरात घुसून चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. या हल्ल्यात बंटी वाधवानी हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती ही चिंताजनक आहे. उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प रस्त्यावरती गुरु गोविंद पॅलेस नावाची इमारत आहे. या इमारतीत राहणारे बंटी वाधवानी यांच्या घरात आज सकाळी एक अनोळखी इसमाने वेषांतर करून प्रवेश केला. दरम्यान बंटी हे बेडरूममध्ये गेले असताना अचानक एक अनोळखी इसम दिसल्याने चोर चोर ओरडू लागले. परंतु आरोपीने घरात असलेल्या चाकूने बंटी यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात बंटीच्या डोक्यावर, मानेवर, हातावर, पाठीवर आणि चेहऱ्यावर गंभीर वार झाल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपी महेश थारवानी याला अटक केली आहे. आज सकाळी 5:45 सुमारास फिरेदे आहेत बंटी वाधवानी हे त्यांच्या राहत्या ठिकाणी असताना त्यांच्या घरामध्ये बेडरूममध्ये एक इसम असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते त्याला पाहण्यासाठी गेले असता दोघांमध्ये झटापट झाली आणि आपली जी फिरेदे आहेत बंटी वाधवानी या फिरेदेवर त्यांनी चाकूने हल्ला केला. त्याच्यात ते जखमी झाले. त्यांना क्रिटिकल हॉस्पिटल उल्हासनगर 3 येथे ॲडमिट केलेलं आहे आणि आरोपीविरुद्ध कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं कारण काय म्हणजे आरोपी तिथं गेला कशाला? आरोपी का गेला आहे त्याबाबत आम्ही आरोपीकडे तपास करीत आहोत. फिरेदीला याबाबत अद्याप काही माहिती नाही की का तो आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि तपासात जे निष्पन्न होईल ते नंतर आम्ही पुन्हा सांगू. फिरेदीची तब्येत कशी आहे? फिरेदी आता स्टेबल आहे. तो फिरेदी आता सध्या बोलतो. महेशने वेषांतर करून बंटीच्या घरात प्रवेश का केला? त्याचे यापूर्वी घरातील सदस्यांशी काय संबंध होते का? हल्ल्याचे कारण काय? याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड हे करीत आहेत. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.